इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता सातवी प्रकरण सातवे स्वराज्याचा कारभार। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण स्वराज्याचा कारभार या प्रकरणामध्ये शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात तसेच दक्षिण भारतामध्ये स्वराज्याचा विस्तार कसा केला याचा आपण अभ्यास केला। त्यानंतर राज्याभिषेक प्रसंगी शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची नियुक्ती का केली याचाही आपण अभ्यास केला। आणि त्यानंतर शिवाजी महाराजांचे शेतीविषयीचे धोरण काय होते हेही आपण समजून घेतले। आता या दुसऱ्या भागामध्ये आपण शिवाजी महाराजांचे व्यापार व उद्योग याविषयीचे धोरण काय होते ते आपण समजून घेणार आहोत। आणि त्यानंतर लष्करी व्यवस्था, शिवाजी महाराजांनी आपल्या लष्कराची व्यवस्था कशा पद्धतीने केली होती त्याचाही आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। सर्वप्रथम व्यापार व उद्योग याविषयीचे छत्रपती शिवाजी महाराजांचे धोरण समजून घेऊया। व्यापार वृद्धीशिवाय राज्य भरभराटीस येत नाही हे महाराजांनी ओळखले होते। जर राज्याची भरभराट व्हायची असेल तर राज्यातील व्यापाराची वृद्धी झाली पाहिजे। वृद्धी म्हणजे वाढ, म्हणजे व्यापारामध्ये वाढ मोठ्या प्रमाणात झाली तरच राज्य भरभराटीस येते। या व्यापाऱ्यांचे वर्णन करताना, या व्यापाऱ्यांचे महत्त्व सांगताना शिवाजी महाराज म्हणतात, व्यापाऱ्यांमुळे नवीन नवीन व गरजेच्या वस्तू राज्यात येतात। नवीन नवीन व गरजेच्या वस्तू राज्यात आल्यामुळे राज्यात वस्तूंची मुबलकता वाढते, म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये वस्तू राज्यात उपलब्ध होतात। वस्तू मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असतील तर व्यापार वाढतो, आणि व्यापार वाढला तर राज्याच्या संपत्तीत आपोआपच भर पडते, असे शिवाजी महाराज व्यापार व उद्योग याचे महत्त्व सांगतात। या व्यापाऱ्यांचे वर्णन करताना शिवाजी महाराज एका आज्ञापत्रात म्हणतात, पहा काय म्हणतात, साहूकार म्हणजे राज्याची व राजश्रीची शोभा, असे वर्णन शिवाजी महाराज एका आज्ञापत्रात करतात। या वर्णनावरून महाराजांचा व्यापाऱ्यांकडे पाहण्याचा नेमका दृष्टिकोन कसा होता तो या ठिकाणी स्पष्ट होतो। साहूकार हा जो शब्द आहे या शब्दाचा अर्थ होतो व्यापारी। शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील उद्योगांना संरक्षण दिले होते, म्हणजे स्वराज्यातील उद्योगांना संरक्षण देण्याचे शिवाजी महाराजांचे धोरण होते। आता शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील उद्योगांना कशा पद्धतीने संरक्षण दिले हे जर आपल्याला समजून घ्यायचे असेल तर एका उद्योगाचे आपला उदाहरण पाहावे लागेल, आणि तो उद्योग म्हणजे मिठाचा उद्योग होय। या मिठाच्या उद्योगाला शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीने संरक्षण दिले हे जर आपण समजून घेतले तर आपल्याला शिवाजी महाराजांचे व्यापार व उद्योग यासंबंधीचे धोरण कसे होते ते आपोआपच समजून येईल। कोकणातील मीठ उद्योगाला शिवाजी महाराजांनी संरक्षण दिले होते। कोकण हा भाग महाराष्ट्राच्या पश्चिमेला, म्हणजे अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर हा जो भाग पसरलेला आहे त्या भागाला कोकण असे म्हणत। त्यावेळी पोर्तुगीजांच्या ताब्यातील प्रदेशातून स्वराज्यात मिठाची आयात मोठ्या प्रमाणात होत असे। पोर्तुगीजांच्या ताब्यातील प्रदेश म्हणजे महाराष्ट्राच्या दक्षिणेला असणारा गोवा, आताचे हे गोवा जे राज्य आहे, त्यावेळेस या गोव्यामध्ये पोर्तुगीजांची सत्ता होती। या पोर्तुगीजांच्या ताब्यातील गोव्यातून मोठ्या प्रमाणामध्ये स्वराज्यात मिठाची आयात होत असे। आयात म्हणजे बाहेरच्या प्रदेशातून आपल्या प्रदेशामध्ये वस्तू येणे। मीठ मोठ्या प्रमाणात आयात होत असे आणि त्याचा परिणाम काय होत असे ते पाहूया। या पोर्तुगीजांच्या ताब्यातील प्रदेश येणाऱ्या मिठामुळे कोकणातील स्थानिक मिठाच्या विक्रीवर प्रतिकूल परिणाम होतो हे ध्यानात घेऊन महाराजांनी पोर्तुगीजांच्या प्रदेशातून स्वराज्यात येणाऱ्या मिठावर मोठी जकात बसवली। पोर्तुगीजांच्या ताब्यातील प्रदेशातून येणारे जे मीठ आहे त्या मिठामुळे स्वराज्यामध्ये तयार होणारे जे मीठ आहे ते कमी प्रमाणात विकले जायचे, म्हणजेच या मिठाच्या विक्रीवर प्रतिकूल परिणाम होत असे। प्रतिकूल म्हणजे वाईट परिणाम। मग हे ध्यानात घेऊन महाराजांनी पोर्तुगीजांच्या प्रदेशातून स्वराज्यात येणाऱ्या मिठावर मोठी जकात बसवली। जकात म्हणजे कर। पोर्तुगीजांच्या प्रदेशातून येणारे जे मीठ आहे या मिठावर कर बसवल्यामुळे पोर्तुगीजांचे मीठ हे आपोआपच महाग झाले, आणि हे मीठ महाग झाल्यामुळे स्वराज्यातील नागरिक पोर्तुगीजांचे मीठ खरेदी करण्यासे झाले।
आणि याचा फायदा स्वराज्यातील जे मिठाचे व्यापारी आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात झाला. कर बसवल्यामुळे पोर्तुगीजांच्या प्रदेशातून येणाऱ्या मिठावर कर बसवल्यामुळे पोर्तुगीजांकडून येणारे मीठ महाग होऊन त्याच्या आयातीत घट व्हावी आणि स्थानिक मिठाची विक्री वाढावी हा यामागचा शिवाजी महाराजांचा हेतू होता. पोर्तुगीजांच्या प्रदेशातून येणाऱ्या मिठावर कर बसवल्यामुळे पोर्तुगीजांकडून येणारे मीठ महाग झाले आणि हे मीठ महाग झाल्यामुळे लोक हे मीठ खरेदी करण्यास झाले आणि या मिठाला गिराईक मिळत नसल्यामुळे पोर्तुगीजांच्या प्रदेशातून मीठ स्वराज्यात येणे खूपच कमी झाले आणि याचा फायदा स्वराज्यातील स्थानिक मीठ व्यापाऱ्यांना झाला. त्यांचे मीठ मोठ्या प्रमाणात विकले जाऊ लागले. यानंतर शिवाजी महाराजांची लष्करी व्यवस्था कशी होती ते समजून घेऊया. शिवाजी महाराजांनी आपल्या लष्कराचे प्रमुख दोन भाग केले होते. एक भाग म्हणजे पायदळ आणि दुसरा म्हणजे घोडदळ. पायदळ आणि घोडदळ या दोन्ही दळांच्या प्रमुखास सरनौबत असे म्हणत असत. पायदळाचे जे प्रमुख होते त्यांनाही सरनौबत म्हणायचे आणि घोडदळाचे जे प्रमुख होते त्यांनाही सरनौबतच म्हणायचे. त्यानंतर पायदळामध्येही अजून दोन प्रकार पडत असत. एक प्रकार म्हणजे हवालदार आणि दुसरा जुमलेदार. म्हणजे पायदळाचे पायदळ हे जे सैन्य आहे त्या सैन्यामध्ये दोन प्रकार होते. दोन प्रकारचे सैन्य होते. एक म्हणजे हवालदार आणि दुसरे जुमलेदार. त्यानंतर घोडदळ. घोडदळामध्येही दोन प्रकारचे सैन्य होते. एक म्हणजे शिलेदार आणि दुसरे बारगीर. आता शिलेदार आणि बारगीर यातील प्रमुख फरक आपण समजून घेऊया. शिलेदार हे अशा प्रकारचे सैन्य होते त्यांच्याकडे स्वतःचा घोडा व स्वतःची हत्यारे होती. तर बारगीर हे अशा प्रकारचे सैन्य होते की त्यांच्याकडे स्वतःचा घोडा आणि स्वतःची हत्यारे नव्हती. तर त्यांना सरकारकडून घोडा व हत्यारे मिळत असत. घोडदळ आणि पायदळातील अधिकारांच्या श्रेणी एकसारख्याच होत्या. याआधीच आपण पाहिले पायदळाचे जे प्रमुख होते त्यांनाही सरनौबत म्हणत असत आणि घोडदळाचे जे प्रमुख होते त्यांनाही सरनौबतच म्हणत असत. म्हणजे पायदळ आणि घोडदळ हे सैन्य जरी भिन्न प्रकारचे असले तरी या दोन्ही सैन्यामधील जे अधिकारी आहेत त्यांची पदे म्हणजे श्रेणी ह्या एकसारख्याच होत्या. नेतोजी पालकर, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते हे महाराजांचे प्रसिद्ध सरनौबत होते.